नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात कुंकू असेल तर ही एक चूक अजिबात करू नका नाहीतर समस्या अडचणी तुमच्या वाढतील तुमच्या जीवनात दुःख निर्माण होईल मित्रांनो आपल्या घरातला कुंकू हा अत्यंत महत्त्वाचा असतो कारण कुंकू हा भरपूर गोष्टींनी जुडलेला असतो सौभाग्याचे प्रतीक कुंकूला मानले जाते देवींच्या पूजेसाठी वापरला जाणारा हा कुंकू प्रत्येकाच्या घरात असतो प्रत्येकाच्या देवघरात असतो परंतु हा कुंकू आपण कसा ठेवतो कुठे ठेवतो हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि जर आपल्याकडून ही एक चूक होत असेल तर मग आपल्या अडचणी वाढू शकतात आणि ही चूक आपण अजिबात करायला नाही पाहिजे आता ही चूक कोणती आहे तर मित्रांनो आपल्या घरात जर कुंकू असेल आणि तो कुंकू उघडा असेल तर ही सगळ्यात मोठी चूक मानली जाते कुंकूला उघडा ठेवायला नाही पाहिजे कुंकू हा नेहमी बंद डबीतच ठेवायला पाहिजे बऱ्याचशा घरांमध्ये कुंकू हा वाटीत किंवा हळद कुंकूचे भांडे असते त्यामध्ये कुंकून हळद ठेवलेली असते पण तेही उघडे असते तर ही चूक अजिबात करू नका कुंकू नेहमी बंद डबीतच ठेवला गेला पाहिजे आणि आपली पूजा झाली की पुन्हा ती डबी बंद झाली पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो कुंकू हा नेहमी कुंकूच्याच डबीमध्ये ठेवायला पाहिजे इतर कोणत्याही वाटीत किंवा इतर कोणत्याही डबीत ठेवायला नाही पाहिजे कुंकूचीच डबी तुम्ही वापरायला पाहिजे खाली पडलेला कुंकू कधीच उचलून पुन्हा त्या डबीत टाकायला नाही पाहिजे खाली पडलेला कुंकू हा तुम्ही पाण्यात टाकून ते पाणी एखाद्या कोपऱ्यात बाहेर टाकून द्यायला पडलेला कुंकू कधीच पुन्हा डबीत टाकायचा नाही म्हणून या गोष्टींकडे लक्ष द्या नाही तर अडचणी वाढतील आणि कुंकू हा लक्ष्मीचे प्रतीक आहे सौभाग्याचे प्रतीक आहे म्हणून कुंकू वापरताना घरात कुंकू ठेवताना तो बंद डबीतच ठेवला गेला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद